आणि मित्रांनो, 4 तारखेला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि या निकालामध्ये संपूर्ण देशामध्ये एकंदरीत राजकीय परिस्थिती आपल्या सर्वांच्या समोर आली. या भाजपमध्ये गेले 10 वर्ष कंठशोष केला, त्याच्या अगोदर 10 वर्ष कंठशोष केला की हा देश आम्हाला काँग्रेस मुक्त करायचा, काँग्रेस मुक्त भारत करायचा अशा प्रकारच्या बोलण्या केल्या. आणि आता आता तर त्यांची एवढी बदल केली की हिंदवाद 400 पार. मध्यंतरी तर छोटी मोठी पार्टीया ही देश में आम्ही रखली ही नाही आणि खतम ही करना है अशा प्रकारचा देखील वर्गात आहे. आणि म्हणून असे देश एक सत्यंत उन्माद प्रचंड अशी शासकीय यंत्रणांचा वापर करून आलेला माल सर्वसामान्य माणसाच्या घरावर ईडीची, सीबीआयची, एनआयएची, इन्कम टॅक्सची, पोलिसांची, एसआयटीची, एसआयटीची रेट टाकून प्रत्येकाला हैराण करून सोडलं होतं, जगणं मुश्किल केलं होतं. आणि आता तर त्यांची इतकी बदल केली होती की 400 पार ही मार 400 पार. आणि मग हे 400 पार म्हणत असताना त्यांच्या पोटामध्ये पाप होत, त्यांच्या पोटामध्ये दुष्ट हेतू होता आणि तो दुष्ट हेतू भारतीय जनता पार्टीच्या खासदारांच्या तोंडातून बाहेर आला. इस बार 400 पार आम्हाला कशाला पाहिजे तर या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी घटना आहे ती घटनाच आम्हाला बदलायची. या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आणि या 75 वर्षाचा एकंदरीत आम्ही अमृत महोत्सव पंतप्रधान म्हणून साजरा करतोय. दुसऱ्या बाजूला ज्या लोकशाहीच्या बळावर हानी करतोय ती लोकशाही संपवून टाकायची आणि मग रशिया सारखी एकाधिकारशाही, रशिया सारखा जवळजवळ अहंकारी आणि डिक्टेटरशिप अशा पद्धतीची देशामध्ये राजवट आणायची अशा प्रकारचा पाप या लोकांच्या मनामध्ये दडलं होत. अतिशय दुष्ट हे घेऊ या लोकशाहीमुळं आपण या देशातलं 10 वर्ष राज्य करतो, राज्य कारभार करतो, देशाच्या प्रमुखपदी बसलेलो आहोत याचा विसर या लोकांना पडला. देशाचा राष्ट्रपती हा सर्वोच्च असतो, लोकशाहीमध्ये सर्वोच्च मान हा देशाच्या राष्ट्रपतीचा असतो. एका बाजूला एक अलंक, एका बाजूला एक आदिवासी समाजातली महिला राष्ट्रपती म्हणून भूमिका राहायची, दाखवायची लोकांसमोर, महिलेला संधी आली गेली म्हणून सांगायचं. तशी तर संधी प्रतिमा नाईक पाटीलांच्या रूपाने या भूमी देखील मिळाली होती. पण एका बाजूला राम मंदिरासारखं राष्ट्रीय स्मारक आम्ही उभं केलं म्हणून सांगायचं, ते राष्ट्रीय स्मारक आहे म्हणून सांगायचं आणि त्या राष्ट्रीय स्मारकाचं उद्घाटन राष्ट्रपतींना करण्याची संधी द्यायची नाही. दुसऱ्या बाजूला नवीन संसद भवन उभं करायचं, वागण्याचा हक्क देतो. इथं अशा प्रकारे
ठिकाणी नाटक आणि नको तो उपयोग देशाच्या पंतप्रधानांनी केला. प्रभुनाथच्या मंदिराचं उद्घाटन केलं. कधी केलं? प्रभुनाथच्या मंदिराचं उद्घाटन 22 जानेवारीला केलं. हनुमान जयंतीला झालं असतं तर ते नास्त झालं असतं. ते राम मंदिरला झालं असतं तर योग्य ठरलं असतं. बरोबर आहे की नाही? आज कोणी किती लहान आहोत, लहानाचे मोठे झालो, कुठल्याही देवळामध्ये आपण गेलो ते एकटा राम आणि तोही बांधल्यापासून राम छोटा राम ही मूर्ती आज पर्यंत आम्ही कधी बघितली नाही. प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं असेल, प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये जायचं असेल, रामाच्या एका बाजूला लक्ष्मण, दुसऱ्या बाजूला सीतामाई आणि पायाशी हनुमान बसलेला नाही असा एकही राम मंदिर बघितलं नाही. पण याने रामाची मंदिर मूर्ती तिथं बसवत असताना मोठी मूर्ती सुद्धा बसवली नाही. छोटा राम आणला, बाल्यावस्थेचा राम आणला, सीतामाई पासून दूर राम केला, लक्ष्मणापासून दूर केला, मारुती पासून राम दूर केला. लक्षात ठेवा, बाल्यावस्थेत स्थापन करणार काय? पण इथं एक पाप होत. त्यावेळेचे सगळे फोटो बघा. राम मंदिराच्या दिशेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी चालले, त्यांचा एवढा मोठा फोटो आणि हातामध्ये रामाचं नरेंद्र मोदींच्या हातावरून प्रभू रामचंद्र जेवढा चालले म्हणजे रामापेक्षा मोठा कोण? नरेंद्र मोदी असा एक या देशामध्ये उन्माद मांडला होता, उन्माद मांडला होता. छोटे पक्ष बरोबर ठेवायचे नाही, काँग्रेस मुक्त भारत करायचा, संविधान संपवायचं, राज्य घटनेला महत्व द्यायचं नाही, विरोधी पक्षाचा सन्मान राखायचा नाही, तिथं प्रथा परंपरा पाळायच्या नाही, जे मनाला वाटेल ते करायचं. आज सगळ्या या देशामध्ये घुमट बसलेला मंदिराचा उद्घाटन झालेलं ऐकले तुम्ही? जा जाऊन त्या अयोध्या अयोध्यामध्ये बघा, घुमट बसलेलं रामाचं मंदिर उभं आहे. म्हणजे मी करीन ते, मला पक्षामध्ये कोणी आवाज द्यायचा नाही, मला पक्षामध्ये कोणी विरोध करायचा नाही. मातृ संघटना असलेली आरएसएस सुद्धा 10 वर्षे तोंड बंद करून खूप वेळ गप्प होती. एवढा विस्तार सांगायचं कारण माझा म्हणून मी एवढ्या करतात आहे. मग आपल्या पक्षाकडून उद्धव बाळासाहेब ठाकरेने आवाज दिला, दिसायला सत्तेवर दिसत असतील पण खऱ्या अर्थाने ते सत्ता जे सत्ता च्युत झालेली आहे. त्या नितीश कुमार आणि त्या पीडीपी चंद्राबाबू नायडू यांच्यासमोर गुडघे टेकायला लावलंय का? ही कोणाची ताकद? ही ताकद कोणाची? अशा पद्धतीने ज्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेली होती त्यांना जमिनीवर आणण्याची ताकद ही सर्वसामान्य मतदाराची आहे, या लोकशाहीची आहे, या लोकशाहीचे एक जबरदस्त असा सगळ्याच राजकीय पक्षाला, मी कुठल्या एका पक्षाला म्हणत नाही, एक जबरदस्त असा उपदेश, एक संदेश देऊन गेली की तुम्ही श्रेष्ठ नाही, की माझी सगळी भक्ती तुम्ही काढून बघा युट्यूब वरती. मी सांगत होतो की जनता जनार्दन मोठा आहे, लोकशाहीमध्ये आम्ही मोठे नाही, जनता मोठी आहे, जनता मोठी आहे. विस्तारानं बोलायचं वेळ झालाय, परंतु मी जास्त वेळ तुझा घेत नाही. म्हणून जनता सर्वोच्च आहे याच भान त्यांना विसर विसर जे जे विसरतात त्यांची ही अशी अवस्था होती. फार काळ हे राज्य टिकणार नाही, केंद्रामधलं सरकार फार काळ टिकणार नाही. तुम्ही बघितलं कोणा कोणाला काय काय दिलं, तुम्ही कोणाला काय काय नाही दिलं ते. बरोबर आहे ना? जे ना बुलाय विभिन्न बुलाय मेहमान ज्यांना म्हणतात तू मान न मान त्याला महिमा त्या आकाराने बसले त्या मला निमंत्रण पण नाही. शेवटी लक्षात आहे ना तुमच्या?
पाठिंबा दिला एवढ्या वर्गांना गेल्या होत्या. आम्हाला रेल्वे खातं मिळालं पाहिजे, आम्हाला लोकसभेचं अध्यक्षपद मिळालं पाहिजे, कोण म्हणाला आम्हाला बांधकामाचं मिळालं पाहिजे. दिलं ते घे, आता कळून चुकलंय त्यांना, कारण ह्यांच्याकडे विरोधी पक्षाचा मान सन्मानच नाही. त्यांना गरज संपली की हे कोणावरही उघडतात. काय सांगत होते हे सांगत होते काय की आमच्या नरेंद्र मोदींचा फोटो लावला म्हणून शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे 8 खासदार निवडून आले. माझ्या मित्र पक्षांनी गैरसमज करून घेऊ नये. मी सर्वांचाच सन्मान बोलले, सर्वांना बोलले. मी कॅमेरा बघितला नव्हता, सगळ्या नेत्यांचे फोटो आहेत की त्यांना आहेत. मला सांगितलं पाहिजे आज अशा प्रकारचा चमत्कार घडलाय. संजय भाषणामध्ये 10 तारखेच्या भाषणात पण मी सांगितलं होतं की ज्या 5 लोकसभेच्या जागा माझ्याकडे आहेत त्या
किंवा माझ्या पक्षाला एका दुसऱ्या जागा जर मला घेता आले तर मला आनंद वाटला, माझ्या पक्षाला मला आनंद वाटला. आणि कोल्हापूरची निवडून आलेली जागा दिली आणि सातत्याने अमरावती जागा निवडून येणार आहे सोडली आणि रामटेकची जागा निवडून कायम आम्ही आधी निवडून आम्ही सोडली. पण त्याच्याकरता माझ्या पक्ष प्रमुखांचा अत्यंत उदात्त हेतू होता की इथं माझे किती तुझे किती यापेक्षा भाजपाला कधी पार करायचं म्हणजे करायचं ही माझ्या पक्ष प्रमुखांची भूमिका होती. आणि म्हणून मला इथं काही भरपूर काम काय नव्हतं, मी नियोजन केलं होतं संजयराव आणि मी निवडणुकीत नाही सहभाग घेतली आणि हे जाहीरपणे मी सांगितलं. पण मी माझा व्यवस्थितपणे प्लॅनिंग करतो आणि त्या प्लॅनिंग प्रमाणे फक्त आणि फक्त एकाच जिल्हा परिषद गटाचं माझं प्लॅनिंग करायचं राहून गेलं ते म्हणजे वहाड. वहाडचा मी मिटिंग लावून प्लॅनिंग करणार जसं आपण प्रवीण आपल्या सगळ्या गटांचं प्लॅनिंग करतो व्यवस्थितपणे गाववाईज केलं. मी तुमचं ट्रेनिंग म्हणजे तुमच्याकडून मला ट्रेनिंग मी ठेवणार नाही काय नसताना कशी मिळत आहे पण माझी पण काहीतरी कामं अशीच आहे. आणि वहाडचं मी ठेवला आणि त्या दिवशी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक लावली परस्पर. म्हणजे मी अगोदर डिक्लेअर केलं होतं की अशा अशा पद्धतीने बाकीच्या गटाची सगळ्या गटांची झाली म्हणजे तशाच पद्धतीने सगळ्या गटांचा अर्थ वाढवलं. दुर्दैवाने त्याच वेळेला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक कप्या प्रश्नच नाही तुझ्याबद्दल. मला गेले कित्येक वर्षाचा तू सहकारी आहे पण तू माझा जवळचा म्हणून काही मी निवडणूक केलेली नाही तो माझा स्वभाव आहे. पक्षाला तुझा उपयोग आहे, पक्षाचं काम कोणपण होऊ शकेल कोणाला माहित नाही कप्या काय आहे तो. तुम्ही बाकीचा जो वरचा स्वभाव बघता तसा वर्तमान बदला त्याचा बघता. पण उत्तम संघटन, उत्तम संघटन एखाद्या गावाच्या बैठकीवर गेलं तर बैठक जिंकल्या हे उठत नाही तुमच्या सारखं लक्षात ठेवा. कपे हा गावाच्या बैठकीवर गेला तर जिंकल्या प्रत्येक वेळेला विजय होतोय कोणाला माहित नाही तो स्वतः दोन वेळा म्हणून आला तो दोन वेळा तू सभापती झाला त्याचे सभाग्यवती समोर बसले त्यांना त्यांनी निवडून आणलं त्या भागात प्रत्येक वेळी आम्हाला पक्षाला त्याची मोठा यश दिलं. कप्या 72 गावं तुझ्याकडे थांबू नको वयस नाटेकर तुम्ही बरोबर चाला आणि भाऊला जिथं पाहिजे तिथं बोलवा. मी आज तुम्हाला सांगतो भास्कर दवा विषय सोडा जे कोणी बलगना करत होते ना की आमची भाजप आगदा तुम्ही पण आला होता आणि म्हणून आमची अशी भाजप वाढेली तशी भाजप वाढेल मी तुम्हाला आज सांगतो मला अजिबात गर्व नाही पण तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर माझ्यासमोर उमेदवारी करायला कोणी येईल असं मला वाटत नाही. मला वाटत नाही गावा गावात येईल गावा गावात येऊन बसेल पुन्हा पुन्हा बसेल. आणि या वेळेला विशेष करून मला बौद्ध समाज आणि मुस्लिम समाजाचे खास करून आभार मानायचे आहेत त्यांचं अभिनंदन करायचे. काही लोक आमच्याकडे यंत्रणा काय आपल्याकडे यंत्रणा होती हो संजयराव ना गाडी साधं पत्र काही नव्हतं गाडी घोडं साधन सामग्री व्यवस्था काही 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 नव्हती तरी सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये मी निश्चितपणे सांगतो की आमची ओरिजिनल मत होती ती होती. काही आमची स्वतःच्या हक्काची मतं बाजूला गेले त्याचाही अभ्यास मी केलाय पण त्याच्यामध्ये मुस्लिम आणि बौद्ध समाजाची मतं मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या वाट्याला आली आणि म्हणून त्यांच्या आभाराने मी तुम्हाला आजच्या निमित्तानं मला संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातल्या संघटनेला आणि महाविकास आघाडीला सांगायचं आहे की राधापूरच्या टोकापासून मंडणगडच्या टोकापर्यंत भले आमचे हे दोन्ही वीर आमचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले असतील पण आज निश्चितपणे तुमची माझी सर्वांची छाती घालवायला कुठली पाहिजे की राधापूरच्या टोकापासून ते मंडणगडच्या टोकापर्यंत सगळ्या ठिकाणी शिवसेना आणि महाविकास आघाडीच मिळणार आहे बाकी कोण नाहीये. त्यामुळे कोकणामध्ये भाजपाला फारा नाही आहे इंडियागेट सोडूनच टाका सोडून टाका म्हणून सर्वांनी एकत्रितपणे लढा स्वतः मोठं होण्याकरता लढा दुसऱ्याला छोटं करणं होण्याकरता लढू नका. स्वतः मोठं होण्याची स्वप्न बघा. इथं जर दोन रेषा मारलेली असतील तर समोर त्या माणसांची रेषा मोठी असेल आणि आपली रेषा छोटी असेल तर त्याची रेषा छोटी करून पुसून तुमची रेषा वाढणार नाही. काही लोक इतकी कोट्या बुद्धीची आहे मी नाही मोठा झालो तरी चालेल पण जो संजय कदम मोठा होता कामाने
अरे कोण संजय कदम आहे? शेवटी आपण पक्षातली माणसं एका कुटुंबातली माणसं आहोत, याचं भान सर्वांनी ठेवा. हे सगळ्या आता मोदी यांनी केले उपाय, फार वेळ काही घेणार नाही. देशामध्ये वाढलेली बारा पुन्हा येईल, पुन्हा येईल, आठ पुन्हा येईल, पुन्हा येईल, पुन्हा येईल. आता काय चाललंय? संघाबद्दल काहीही बोलत नाही, त्याच्यामध्ये मी आदर मागतोय. पण त्या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांचं म्हणणं असणार की अजित पवारांच्या सगळं त्या ठिकाणी संघाने ढकललंय, तशी वस्तुस्थिती अजिबात नाहीये. अजित पवार आणि एकनाथ शिंदेला तो भारता मार्ग दाखवायची दिली आहे. हळूहळू तुमच्यामुळे नुकसान झालंय, संघाला बोलायला लावायचं. इकडे तर म्हणायचं संघ राजकारणात नसतो असं म्हणतात की नाही, येतात ते कसे येतात हे पहा. आमचा राजकारणाशी काही संबंध नाही, घेतात की नाही? काय विकासवादी तेवढी परमेणी तेवढी द्या. राजकारणा करता क्षमा करता तेवढी द्या. तुम्हाला माहिती आहे गमत घेऊ का? दोन चार मिनिटं ते तुम्हाला उपयोगी पडेल. पण जर देणं बोलणं असं तर वाटत वाटायला उदाहरण
नपेक्षा आम्ही 20 क्रॉस केली असती वाटायच्या परिस्थिती. नक्की काय रुपम कर माझं लक्ष तुझ्याकडे उशिरा गेलं. मला वाटलं रमेश कुमार आला नाही, पण नंतर लक्ष गेलं गेला वाटतं. संजय गोस्वामी पण आलाय, दादा सर पण आले की नाही, काय दीपक वगैरे आलाय की नाही, रवी आलाय की नाही, आणि म्हणून काय नियोजन करायचं होऊन गेलं. तिथं फक्त सोडलं तर बाकी सगळे व्यवस्थितपणे झालेले आहे. आणि मग अशा पद्धतीनं आपला जर लोकप्रतिनिधी पराभूत झाला तर पराभूत झाल्यानंतर सुद्धा जेव्हा मी आपला महाराष्ट्र महाराष्ट्रात बघतोय, त्याच वेळेला माझ्या मतदारसंघातल्या माझ्या सहकार्यांनी एवढं मला निधी दिलं, मग तुमचे आभार मानायला नको? तुमचे आभार मानायला पाहिजेच का नको? मी आभार मानायला सुरुवात केली. काय दिवसांनी गावागावासाठी निर्णय घेतला, खरं तर दिवसागणिक माझा वाढता घ्या, एवढं माझं काम तसं वैयक्तिक आता वाढलं नाही. जाऊन गावागावात जाऊन प्रत्येकाचे आभार मानायचे आणि खाली पट्ट्यातून मी सुरुवात सुद्धा केली. त्या वेळेला एक आनंदाची बातमी उखडली, माझा एक गडबड्या सहकारी जो शिवसेनेला खऱ्या अर्थाने तो म्हणणारा पाहिजे तो जिल्हा प्रमुख मी तालुका प्रमुख झाला, त्याचा सत्कार केला पाहिजे, त्याचा सत्कार केला पाहिजे. आणि मग मी फिरतीवर आहे, मला आता शुक्रवारपासून मला विदर्भाच्या दौऱ्यावर जायचं आहे. त्याच वेळेला त्याच पेपरमध्ये बातमी आली की माझ्याकडे अजित सातारा सांगली कोल्हापूर दिलेला आहे, तिकडे जर मला जायचं झालं तर मग माझ्या सहकार्यांचा सत्कार करणं होऊन जाईल. आणि म्हणून हे सत्काराचं आयोजन आहे आणि म्हणून हे आभाराचं आयोजन आहे. पण सांगून ठेवतो मला आता अधिवेशन सुरू होईल, मला जसा वेळ मिळेल तसा कितीही वेळ मिळू द्या, माझ्या मतदारसंघातली 322 गाव आहेत, त्या 322 गावामध्ये भास्कर राव येणार म्हणजे येणार एवढं लक्षात ठेवा. तुमच्या सगळ्यांपर्यंत येणार. आज जरी जाहीरनामा मानले असले तरी सुद्धा तुमच्याकरता सगळ्यांकरता मी गावागावात येणार आहे, तुमच्या सर्वांचे आभार मानायला येणार आहे. कारण माझी इज्जत इज्जत तुम्ही राखली, माझी इज्जत मला विश्वास होता. विक्रांत पाटीलकडे सगळं बघत होता, काय अडचण नव्हती, तुम्ही सगळे होता तर. पण तरी सुद्धा जर माझ्या मतदारसंघामध्ये मताधिक्य कमी मिळालं असतं ते पोचा माढायला बसलेले नाही, काही लोक तिथेच काम असतो, बाकीच्या कामात नसतं. आणि म्हणून ती तुम्ही माझी इज्जत इज्जत दृष्टी राखली नाही, तिथे माझा सन्मान वाढवला. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. यात पूर्व विदर्भामध्ये 30 अंकांची जागा आहे, त्या 30 जागा आणि आता इकडच्या जवळजवळ 30 जागा, 60 आमदारांची एक प्रकारची जबाबदारी दाखवून माझ्या पक्षप्रमुखांनी माझा विश्वास दाखवला, याचा तुम्हाला अभिमान वाटला. 60 जागा केवळ मी माझी जागा लढवणार, एवढ्या परिस्थितीने मग तो निवडून आला आमदार रघुनाथराव मी झालं काम, एवढं माझं काम आहे. 60 जागांवर आज मला तिकडे काम करायची संधी मिळते, याचा अर्थ 60 जागांच्या ठिकाणी माझ्यावर विश्वास दाखवला जातोय, याचा तुम्हाला अभिमान नाही? 60 जागांवर कष्ट करणार, मेहनत करणार, मला विदर्भामध्ये काही अडचण नाहीये. विदर्भामध्ये जे 28 जागा आहेत त्यातल्या 15 जागा या भाजपच्या निवडून आलेल्या आहेत. म्हणजे जिथं माझ्याकडे मोकळे आहेत तिथं तिथं थोडी आहे ती पश्चिम बंगाल काँग्रेस राष्ट्रवादीने काय जागा जास्त निवडून आले, तिथं वाव कसा करायचा ते सगळं जरा कसं नाही, कारण योग्य आघाडी आहे. पण तुम्हाला आज शब्द देतो भास्कर जाधव आपली बुद्धी आपलं कौशल्य वापरेल आणि तिथंही शिवसेनेचा जबरदस्त शिरकाव केल्याची भास्कर राहणार नाही. करेल, सिस्टमॅटिक करेल. अंकुशला माहित आहे, खेळला उठला जात होतो, कोण पॅगोडा वस्तीला राहतोय, कोण खेळला वस्तीला राहतोय, कोण चिपुल्ला वस्तीला राहतोय, सातारा सांगली कोल्हापूर माणसाने एवढं एक प्रचंड आनंद मी विश्वास वाटलाय. माझ्या पक्षप्रमुखांना का माझ्याबद्दल विश्वास वाटला त्याचं उत्तर हे संजय गोरखकर की ती माणसं इथे वस्तीला राहतायत आणि मला सकाळी भेटतायत. आज तुम्ही आमच्या भागात आलात, आम्हाला एक चांगल्या प्रकारचा आधार मिळाला. संजयराव तुमचं कसं काय तुम्हाला माहितीये, लढाई सगळी पोरं काही मला काम नाहीये. मी उद्या शुक्रवारी विदर्भात जाणार आहे, माझ्याकडे 30 आमदारांची जागा आहे. आज मी तुम्हाला सांगतो तिथं आपला वय एक आमदार
चौकांवर निवडणूक आयोग राहणार नाही. बारा ते चौदा आमदार निवडून आणणार आहे. पुऱ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त आपला एकच आमदार होता गारुडीचा, तोही तेथील पलीकडे गेला शिंदे गटामध्ये, तो बापाचा काठीकर तिथं आमदार नाही. सर्वांनी सहकार्य करा, पाठीमागे माझी अस्वस्थ वाढवू नका. तिथं सुद्धा महाविकास आघाडीला व्यवस्थित मिळवून दिले नक्की नाही. मेहनत करील, कष्ट करील, घराघरामध्ये तो जाईल. माहिती आहे लोकांची नाडी काय, लोकांना काय लागतं, प्रेम लागतं, दुसरं काय लागतं. गेल्या 5 वर्षामध्ये अपेक्षेप्रमाणे माझ्याकडून कामं झाली नाही, पण लोकांना कामं का झाली नाही तेही माहिती आहे. उद्धव साहेबांनी मंजूर केलेली कामं ह्या नालायकांनी स्टे दिला. हे इतके नालायक आहे. मगाशी मोठी म्हटलेली सगळ्यांना अंगावर घेता तुम्ही, मलाही माहिती आहे. मला काय त्रास आहे तुम्ही त्याची कोणाला सांगत नाही, सांगत बसत नाही, कारण मी नेतृत्व करतो. माझा त्रास बिल दिसता मला पाहिजे. अहो माझ्या मतदारसंघातले हिजवी मधले संजय राव एका घरातली 10 माणसं गेली. बघू 10 माणसं एका घरातली गेली माहिती असत ना. एका चिठीवर 7 प्रेतन, एका चिठीवर 3 प्रेतन, 2 प्रेतन, 1 वेगळं होत मुंबईत गेलं. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अध्यक्ष असतील, याच्याकडे 10 वेळा खेपा घातल्या. 10 वेळा सभागृहामध्ये ह्याच्यावर तोंड सूट घेतलं. हे इतके निर्लज्ज आहे. बाकी त्यांना आम्ही एवढी मुख्यमंत्री फंडात मदत केली, तेवढी फंडात मदत केली म्हणून आम्हाला वेशेत पडतात, अंगाचा किळपापड होतो. एकाही माणसाला त्यांनी 1 रुपयाची मदत दिली नाही. त्या बापाच्या घरचे होतं काय ते. एकाही माणसाला इतके हे नालायक आणि निष्ठुर आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 3-4 माणसं कोमरून पडून गेली. 3 मुलं त्या ठिकाणी नदीमध्ये वाहून गेली. विकास काम काय काय सांगतात तुम्हाला. इतके हे निष्ठुर आहेत. काँग्रेसने 5 वर्ष राज्य केलं, कधी मागच्या सरकारने केलेल्या कामाला स्टे दिला नव्हता. यांनी स्टे दिला आणि कोर्टात जाऊन ठेवला. 1 पैशाचं काम आहे. काल मी तुमच्या खेळा भेट विचारत होतो पंत, की रामदास कदम 20 वर्ष तुम्ही भुरकत होते, एवढा काम द्यावा, एवढा काम द्यावा, हा रामदास कदम, हा बाळू बाबा, अंजे बाबा, अंजे बाबा सरकार बोलत होत. 5 वर्ष 95 लढायला फक्त विश्वासराव विचित्र सरकार होत, बाकी काँग्रेसचं सरकार होत. ह्याला लाजा वाटायला पाहिजे होत्या, की आपण त्यावेळेला कोण कुठे भ्रष्टा करत होतो. त्यावेळेला आपण विरोधी पक्षात असून सुद्धा काँग्रेस सरकारने विकासाला कधी पैसे नाही म्हटलं नाही. आणि आपण उद्धव साहेबांच्याच सरकारमधून निवडून आलो आणि पलीकडे गेलो आणि उद्धव साहेबांच्या बरोबर राहिले आमदार, त्यांची कामं थांबवली. लाजा वाटायला पाहिजे त्यांना, लाजा. म्हणून त्यावेळेला बोलतो कोण कुठे भुरकत होते, भुरकत होते. आम्ही कामं दिली, आम्ही त्यावर कामं केली. काँग्रेसने त्यावेळेला विचार काय मांडला तो लक्षात ठेवा, की जो पालकमंत्री असताना मी विचार मांडला एका प्रसंगावर भास्कर चौधरी आठवलं. काँग्रेसने एक विचार ठरवला होता, आम्ही काम करतो ते विरोधी पक्षाच्या आमदारांचं ठरत नाही, तर तिथल्या जनतेनं ज्याला निवडून दिलं त्या जनतेचं आम्ही काम करतो. थोडा मोठा विचार आहे, लक्षात घ्या. निवडून भले लोकांनी दिलं असेल, पण त्या काम जनतेचं आहे. यांनी आमची कामं थांबवली, पण मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहे की माझ्याकडून त्या दोन कामं कमी नाही झाली, पण झाली असली तरी सुद्धा माझ्या महानगर विधानसभा मतदारसंघानं एवढं मोठं लीड लीड दिलं, त्याबद्दल तुम्हाला द्यावे म्हणून धन्यवाद. मी आमदार असल्यामुळे माझ्याकडे होतं नाही, त्या बाबाकडे काय होतं, काय होतं. विकास कामाला पैसा नाही, आमदार नाही, बाकी पैसे देतो तर मला काय जनता
ही महाविकास आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीला उभी आहे. जनता उभी आहे. तिचा मान सन्मान व्हावा, तिचा त्यांच्या गौरव व्हावा, त्यांचे आभार मानावे. या करता मुंबई यांनी बोलवलं. प्रकाशराव वाडीकर चार वेळा तिथं अंबरनाथ मधून नगरसेवक म्हणून उभे झालेले. ते खेडचे सुपुत्र आहे. माझा बहीण कोण करतो, मी 2007 साली जेव्हा वाडीमध्ये गेलो तेव्हापासून माझ्यावर काम करतोय. माझ्या प्रत्येक कामात आणि प्रत्येक माणूस त्याच्या ओळखीचा आहे. मुंबईमध्ये तुम्हाला मोठी भूमिका काढायची आहे. संजय राहांच्याकडे पण मी माझ्याकडे दोन्ही ठिकाणी काढायची आहे. कदम प्रभाकरराव कदम त्यांची नियुक्त झालेली आहे. मी आमच्या बाबाताईंना सांगितलं, महिलांना तुम्हाला तुम्ही चालना तुमच्या पद्धतीने द्या. सुभाषराव तुम्ही पाठीशी काय करा. मुक्ताबाई ठाकूर इथं आमचा मजितबाई केळकर आहे. इथं माझा जुना मित्र मुलगा पुरता आहे. इथं आमचे बंदरकर सर सुद्धा इथं आलेले आहेत. सगळ्यांचं आणि उपस्थित सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो. असंच पाठवा द्या, असेच पाठिंबा द्या. तुम्ही जर असेच पाठी उभे राहिला तर उभ्या महाराष्ट्रामध्ये भास्कर जाधवचं नाव म्हणजे ते तुमचं नाव मोठं झालेलं असेल. तुम्हाला अभिमान वाटतोय का नाही वाटतोय? आणि मग आता विनंती करतो, जेवायला जाण्यापूर्वी हा बाबा आता बंद करा. सगळ्यांना आत घ्या, नंतर नाही सगळ्यांनी आत घ्या. माझं काम आहे हे. तुझे लोकांनी आत घ्या आणि दरवाजावर आम्ही जे उभे आहेत ना त्यांनी आपलं काम सुरू करा. आणि त्या पद्धतीने एकमेकांना जेवायला जा. हे जेवण म्हणजे आपलं स्नेह भोजन आहे. आणि म्हटलं तर आठवणीची काही पाहिजे आपण आपण करू. खटारी खटारी करू नये बोला. ही राखत बघा.